आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सारखं असं वाटत होतं की तुम्ही संकटात आहात. मनातल्या मनात देवी आईला धावा करत होते मी आणि तिचीच कृपा म्हणायची तुम्ही सुखरूप आहात. त्या काकांची नका काळजी करू, ते होतील लवकर बरे. देवी आई त्या काकांना लवकर बरं कर, त्यांना सुखरूप त्यांच्या माणसात परत पाठव. स्वानंदी, ओळख ना पाळख तिराहित माणसाबद्दल किती मनापासून सहज प्रार्थना केली ना तुम्ही. माझ्यासाठी तुम्ही दोघही ग्रेट आहात यार. म्हणजे बघ ना स्वानंदी, ज्या माणसाला आपण ओळखतही नाही त्या माणसासाठी देवी आईकडे तू प्रार्थना करतेस. आणि मणी, तू स्वतःच्या आयुष्यात इतकं काही घडत असताना ते सगळं बाजूला ठेवून, ते सगळं विसरून त्या माणसाला मदत करायला धावलास. आणि मी बघ असू. ऐक ना मण्या, हे सगळं सोड, तू चल ना यार घरी. घरी सगळे तुझी खूप काळजी करतायत यार. नाही सुजित, मी परत येण्यासाठी ते घर सोडलं नाहीये. मी खूप विचारपूर्वक शांतपणे निर्णय घेतलाय आणि मला असं वाटतंय हाच निर्णय आपल्या सगळ्यांसाठी योग्य आहे. सोड ना मणी, तुला माहिती आहे ना मॉमला तू नाही आवडत. ठीक आहे, या गोष्टीसाठी तू घर सोडून जाणार आहेस का? सुजित नको फोर्स करू प्लीज. आणि खरं सांगू का मी हे सगळं का करतोय? कारण त्या घरात मला तुझ्याशिवाय करमणार नाही. खरंच अरे, ऑलरेडी माझ्या हातून इतका चुका झाल्या, त्यानंतर मला तुझी गरज आहे. डॅड जे म्हणतात ते आत्ता पटतंय मला. म्हणजे खरंच तू माझ्या मोठ्या भावासारखा आहेस. तू होतास तोवर तुझं महत्व कळलं नाही, पण आत्ता तू नाहीयेस म्हटल्यानंतर खूप एकटं वाटतंय मला त्या घरात. आय एम फिलिंग सो लोनली मणी. म्हणून म्हणतोय तू प्लीज ये ना माझ्यासाठी तरी प्लीज. स्वानंदी तू तरी समजावं ना यार. भाई यार, जगाच्या पाठीवर मी कुठेही जाऊन राहिलो तरी तुझं माझं जे नातं आहे ते तसंच राहणार आहे. त्यासाठी मी घरी येऊन राहण्याची काहीच गरज नाही. फक्त हाक मार, मी नाही आलो तर मग बोल. आणि तुम्हाला जे वाटतंय मी बाईसाहेबांमुळे घर सोडलंय तर तसं अजिबात नाहीये. उलट त्यांचे आभार मानायला हवे. त्यांच्यामुळे मला रिअलाइज झालं किती दिवस मी साहेबांच्या पंखाखाली राहणार आहे. मला एक दिवस माझा मार्ग, मला माझा रस्ता शोधावाच लागणार आहे ना. आणि सुजित, मला याची जाणीव झाली.